श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते। पण त्या अगोदर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉनलाही प्रेस करा, म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओंचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही। उद्या आहे गुरुवार आणि अनंत चतुर्दशी। गुरुवारी अनंत चतुर्दशी आल्यामुळे ह्या दिवसाचं अधिक महत्त्व वाढत असतं। अनंत चतुर्दशीचा अर्थ म्हणजे काय? अनंत कोण? ह्या दिवशी तुम्ही केलेले कोणतंही काम हे त्याला अंत नसतो, ते काम अनंत असतं। मग तुम्ही ह्या दिवशी ज्या सेवा कराल त्या सेवा तुमच्या अनंत चिरकाल तुमच्यासोबत राहतील। तुम्ही जे उपाय कराल ते अनंत चिरकाल तुमच्यासोबत राहतील। त्याचबरोबर तुम्ही जर ह्या दिवशी एखाद्याचं वाईट केलं तर ते पाप तुमच्याबरोबर अनंत चिरकाल राहील आणि यामुळेच ह्या चतुर्दशीला अनंत चतुर्दशी असे म्हणतात। ही अनंत चतुर्दशीला कुठेही अंतर नसतो आणि यामुळेच आपल्याला आपल्या घरामध्ये अनेक दोष असतात, मग पितृदोष असतो, वास्तुदोष असतात, अडचणी असतात, हे दूर करण्यासाठी अगदी साधा आणि सोपा उपाय करायचा आहे। घरात आपल्याला फक्त एक स्वस्तिक काढायचं आहे। कुठे काढायचं आहे, कसं काढायचं आहे, याबद्दलची संपूर्ण माहिती मी तुम्हाला देणार आहे। तर त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा। बघा, उद्या अनंत चतुर्दशी आहे, उद्या गणपती बाप्पांची आपल्याकडनं विशेष सेवा झाली पाहिजे। कारण बघा, आता गणेश चतुर्थीचा सण संपत आले आहे आणि फक्त एक दिवस आपल्या हातामध्ये राहिलेला आहे आणि आता गणपती बाप्पांसोबत आपल्याला आपल्या सेवा पण गणपती बाप्पांसोबत पाठवायच्या आहेत, आपले उपायसुद्धा गणपती बाप्पांसोबत आपल्याला पाठवायचे आहेत। तर त्यामुळे होईल तेवढे सेवा आहे, होईल तेवढे उपाय उद्या करा, आवर्जून करा। कारण उद्याचा जो दिवस आहे तर तो परत आपल्याला डायरेक्ट आता एक वर्षांनंतरच मिळणार आहे। तर त्यामुळे होईल तेवढे सेवा आणि उपाय करायला अजिबात विसरू नका। तर आता तुम्हाला स्वास्तिकचं महत्त्व माहीतच असेल। प्रत्येक मंगल कार्याची सुरुवात ही प्रथम स्वास्तिकपासूनच होते। स्वास्तिक काढल्यानंतरच पुढे आपण जे काही आपलं मंगल कार्य असेल तर ते पार पाडत असतो। आणि आपण मी नेहमी तुम्हाला सांगत असते की आपला जो मुख्य दरवाजा आहे तर त्या मुख्य दरवाजावरती आपल्याकडनं रोज स्वास्तिक काढलं गेलं पाहिजे। तुम्हाला रोज काढणं शक्य नाही आहे ना, तुम्ही आठवड्यातनं एकदा काढून ठेवा। म्हणजे आज जर तुम्ही स्वास्तिक काढलं तर ते आठवड्याभर पुढच्या गुरुवारपर्यंत तसंच राहू द्या। परत ते स्वास्तिक स्वच्छ करा आणि पुढच्या गुरुवारी परत नवीन काढा। पण आपल्या दरवाजावरती रोज स्वास्तिक हे असायलाच पाहिजे। तुम्हाला काढायला शक्य नाही तर तुम्ही एखादं चांदीचं स्वास्तिकसुद्धा आणून आपल्या दरवाजावरती चिटकू शकता, इतकं महत्त्व हे स्वास्तिकला आहे। स्वास्तिकमध्ये ज्या वेळेस आपण दरवाजावरती स्वास्तिक काढतो तर त्याच्या ज्या दोन रेषा असतात ना, तर त्या द्यायलासुद्धा आपल्याला विसरायच्या नसतात। तर आता उद्या आपल्याला कुठे स्वास्तिक काढायचं आहे हे प्रथम आपण जाणून घेऊया। आता उद्या आपल्याला थोडीशी कुंकवाची प्युरी करायची आहे, म्हणजे कुंकवामध्ये थोडंसं पाणी मिक्स करायचं आहे आणि आपल्याला आपल्या घरामध्ये 5 स्वास्तिक काढायचे आहे। आता कुठे काढायचे आहे बघा, पहिले 2 स्वास्तिक आपल्याला आपल्या मुख्य दरवाज्याच्या डाव्या आणि उजव्या बाजूला काढायचं आहे। तिसरं स्वास्तिक आपल्याला आपली तुळस ज्या ठिकाणी असते घरामध्ये तर तुळशीच्या समोर आपल्याला काढायचं आहे। चौथं स्वास्तिक आपल्याला आपलं जे देवघर असतं तर देवघराच्या मागे एक भाग थोडासा रिकामा असतो तर तिथे आपल्याला काढायचं आहे। आणि 5वं स्वास्तिक आपल्याला ज्या ठिकाणी आपण पैसे ठेवतो, ज्या ठिकाणी आपली तिजोरी असेल, ज्या ठिकाणी आपले महत्त्वाचे कागदपत्र असतात, तर तिथे आपल्याला 5वं स्वास्तिक काढायचं आहे। अगदी अशाच प्रकारे आपल्याला 5 स्वास्तिक काढल्यानंतर ह्या स्वास्तिकची आपल्याला पूजा करायची आहे। ही गोष्ट लक्षात ठेवा, ज्या वेळेस आपण स्वास्तिक काढतो तर ते आपल्याकडनं विधिवत काढलं गेलं पाहिजे। विधिवत स्वास्तिक कसं काढायचं हे मी भरपूर वेळेस सांगितलेलं आहे, माहीत नसेल तर मागे व्हिडिओ नक्की जाऊन चेक करा, तुम्हाला नक्की सापडेल की व्हिडिओमध्ये मी कशा प्रकारे तुम्हाला स्वास्तिक काढायला सांगितलेलं आहे। आणि त्याचबरोबर बघा, जे स्वास्तिकच्या ज्या 2 रेषा असतात कडेने तर त्या द्यायलासुद्धा विसरायच्या नाहीत। कारण स्वास्तिक काढल्यानंतर ते ज्या 2 रेषा असतात तर त्या आपल्या मर्यादा असतात, तर त्यामुळे त्या 2 रेषा द्यायला अजिबात विसरायच्या नाही। आता स्वास्तिकची आपल्याला पूजा करायची आहे। आता कशी पूजा करायची आहे? प्रथम आपल्याला स्वास्तिकला जो मध्यभाग असतो स्वास्तिकचा, मध्यबिंदू आपण ज्याला म्हणतो, तर तिथे आपल्याला थोडंसं हळदी कुंकू लावायचं आहे, थोड्याशा अक्षदा टाकायचे आहेत। सगळे जे 5 स्वास्तिक आहे तर त्यावरती सेम अशाच प्रकारे आपल्याला पूजा करायची आहे। त्यानंतर त्या स्वास्तिकला आपल्याला धूप दीप अगरबत्ती दाखवायची आहे आणि अशा प्रकारे हे 5 स्वास्तिक आपल्याला काढायचे आहे।
त्यानंतर आपल्याला हे स्वास्तिक काढून झाल्यानंतर आपल्या मुख्य दरवाजाच्या बाहेर आपल्याला एक दिवा प्रज्वलित करायचा आहे आणि लक्ष्मी मातेला आवाहन करायचं आहे की माझ्या घरामध्ये प्रवेश करा, माझ्या घरामध्ये लक्ष्मीची वृद्धी होऊ द्या, माझ्या घरामधील सर्व दारिद्र्य नष्ट होऊ द्या, माझ्या घरातील सर्व जे काही दोष आहेत तर ते दोष दूर होऊ द्या अशी आपल्याला लक्ष्मी मातेला प्रार्थना करायची आहे आणि सर्व दोष दूर करण्यासाठी त्यांना विनवणी करायची आहे. तर अशा प्रकारे आपल्याला हे पाच स्वस्तिक काढायचे आहेत. आता हे पाच स्वस्तिक आपल्याला कधी काढायचे आहे बघा, संध्याकाळी म्हणजे 6:30 ते 7:30 जो कालावधी असतो तर त्या कालावधीमध्ये आपल्याला हे पाच स्वस्तिक काढायचे आहे. नक्की आवर्जून हा उपाय करा. अजिबात तुम्हाला जे काही तुमचे दोष असतील, मग पितृदोष असेल तर तुम्हाला माहीत आहे की आपल्याला किती अडचणींना सामोरे जावे लागते, वास्तुदोष असेल तर किती अडचणींना आपल्याला सामोरे जावे लागते आणि अनेक काही अशा आपल्या अडचणी असतात आणि ह्या अडचणी आपल्याला समजून येत नाही, तर त्या अडचणी दूर करण्यासाठी आपल्याला हे काही उपाय करायचे असतात. तर त्यामुळे घरामध्ये आपल्याला हे स्वास्तिक काढायला अजिबात विसरायचं नाही आहे. बघा, ज्यावेळेस आपण घरामध्ये स्वास्तिक काढतो तर त्यावेळेस आपल्या घरामध्ये मांगल्य, मंगलकार्य, शुभकार्य, शुभ गोष्टी घडायला सुरुवात होतात आणि ज्यावेळेस एखाद्या विशिष्ट तिथीच्या दिवशी आपण हे स्वास्तिक काढू तर त्यावेळेस त्या अनंत चिरकाल आपल्यासोबत राहतात. तर त्यामुळे अशा प्रकारे हे पाच स्वास्तिक काढायला अजिबात विसरू नका. अगदी साधा आणि सोपा उपाय आहे पण आयुष्याचं कल्याण करून जाणारा हा उपाय आहे. बघा, त्याचबरोबर बघा, साक्षात गणपती बाप्पा सुद्धा तुम्हाला दर्शन देतील कारण अनंत चतुर्दशीचा जो दिवस असतो तर तो आपल्या गणपती बाप्पांना समर्पित असतो. तर त्यामुळे कितीही वास्तुदोष असू द्या, कितीही पितृदोष असू द्या, जीवनातील सर्व अडचणी, दुःख, दारिद्र्य दूर झाल्याशिवाय राहणार नाही. तर नक्की आवर्जून आपल्या मुलांसाठी, आपल्या घराच्या प्रगतीसाठी, आपल्या पतीच्या प्रगतीसाठी हा उपाय आवर्जून करा. झालेली सेवा महाराजांच्या चरणी अर्पण करते श्री स्वामी समर्थ.